जेव्हा 3 डिजिट नंबरचा आपल्याला क्यू काढायचा असतो तेव्हा पहिल्यांदा हे दोन नंबरला अंडरलाइन करून घ्यायची आणि हा राहिलेला आहे. नंतर 4 डॅश काढायचा. मग आपण इथे 2 चा क्यूब लिहणार. पण इथे आपल्याला 2 डिजिट नंबर हवाय त्यामुळे आपण इथे पुढे 0 लिहायचा आणि त्यानंतर 1 चा क्यूब लिहून घ्यायचा. आता या तिन्ही नंबर्सचे आपण मल्टिप्लिकेशन करायची. पण 2 डिजिट नंबर हवाय त्यामुळे ते 0 लिहायचा. त्यानंतर ह्या नंबरने युनिट प्लेसच्या नंबरला इंटू करायचं. आता पहिल्यांदा 4 चा क्यूब लिहून घ्यायचा. त्यानंतर 1 चा. आता हा तिन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता पहिल्यांदा 10 चा क्यूब घ्यायचा. 10 चा क्यूब 1000 येतो. पण इथे आपण 2 डिजिट नंबरच लिहू शकतो त्यामुळे आपण इथे फक्त हे 2 0 लिहणार आणि हे 10 इथे कॅरी करणार. 1 चा क्यूब 1. आता या तिन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन लिहून घ्यायचं. मल्टिप्लिकेशन करायचं. 30 10 चा 300. पण इथे आपण 2 डिजिट लिहू शकतो त्यामुळे इथे फक्त 0 लिहायचे आणि हे 3 कॅरी करायचे. आता यांची ॲडिशन आपण लिहून घ्यायची.